नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रिया मध्ये। आजचा व्हिडिओ आहे खास हाऊसवाईफ साठी, ज्या हाऊसवाईफ घरी सुद्धा पूर्ण दिवसभर साडीच नेसतात आणि घरी सुद्धा सर्व कामं अगदी व्यवस्थित करतात, पण या सर्व कामांमध्ये व्यापामध्ये त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही, त्यामुळे बहुतेक वेळा या इग्नोर होतात। अशा वेळी घरीसुद्धा साडीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने सुंदर ॲट्रॅक्टिव्ह दिसाल याविषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये अगदी साध्या सुद्या पण अतिशय महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत, तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तुम्ही जेव्हा घरात साडी नेसता तेव्हा अगदी लाईट वेटच्या साड्या नेसाव्या, ज्या हलक्या असतात आणि व्यवस्थित नेसताही येतात या पद्धतीच्या शक्यतो साड्या नेसाव्यात। यामध्ये शक्यतो कॉटन, शिफॉन, जॉर्जेट या साड्या तुम्ही घरी वापरण्यासाठी निवडाव्यात। या साड्या एकदम हलक्या असल्यामुळे दिवसभर अगदी कम्फर्टेबल राहून तुम्ही त्या सांभाळू शकता। साड्यांच्या कलरच्या बाबतीत म्हणायचं तर बहुतेक करून जे डार्क कलर असतात तेच निवडावेत। दिवसभर घरी काम करूनसुद्धा तुमच्या साड्या लवकर खराब होतात, त्यामुळे लाईट कलरच्या ऐवजी जेवढे डार्क कलर असतील ते शेड निवडावेत। घरी नेसण्यासाठी अशा भरपूर जाड जरीवाल्या किंवा भरलेल्या साड्या वापरू नये। त्याचबरोबर ज्या किनारपदराच्या हेवी साड्या असतात अशा साड्यासुद्धा घरी वापरू नये। त्याची जरी किंवा लेस तुमच्या शरीराला टोचून रॅशेस होऊ शकतात, त्यामुळे साध्या सिंपल अशा साड्या घरी वापरण्यासाठी काढाव्यात। पुढची टिप म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज घेऊ ते सुद्धा कॉटनचे किंवा अगदी सॉफ्ट फॅब्रिकमध्येच निवडावेत। एखादे जरीचे किनारवाले किंवा जाड फॅब्रिक, त्याचबरोबर अशा पद्धतीचे ब्रोकेट फॅब्रिक हे कधीही चूज करू नये, कारण याने सुद्धा आपल्या शरीराला रॅशेस येतात, परिणामी त्याचा त्रास तुम्हालाच होतो। त्यामुळे ब्लाऊज हे अगदी सॉफ्ट फॅब्रिकचेच शिवावेत। ज्या साड्या आपण घरी वापरतो त्याचे नेक अशा पद्धतीने डीप नसावेत। अशा पद्धतीचे डीप गळे हे पार्टी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी ठीक आहेत, पण घरी अशा पद्धतीचे गळे न शिवता जेवढे छोटे आणि पॅक गळे असतील तेवढे बेस्ट असतात। ते दिसायला तर सुंदर वाटतातच, त्याचबरोबर अनकम्फर्टेबलही वाटत नाहीत, त्यामुळे शक्यतो अशा पॅक गळ्याचे ब्लाऊजच घरी शिवावेत। भरपूर डीप गळे शक्यतो टाळावेत। जेव्हा दिवसभर आपण घरी साडी नेसतो तेव्हा साडी नेसल्यानंतर शोल्डरच्या इथे आणि खाली निऱ्यांना व्यवस्थित पिनअप करावे, त्यामुळे तुम्ही कितीही दिवसभर हालचाल केली तर आपली साडी इकडे तिकडे हलत नाही, निऱ्यासुद्धा व्यवस्थित बसतात। प्रत्येक वेळी आपल्याला अगदी थोड्या थोड्या वेळाने म्हटलं तरी साडी व्यवस्थित करावी लागत नाही, त्यामुळे अगदी व्यवस्थित पिनअप करून नंतरच साडी नेसावी। तुम्ही रोज साडी नेसत असाल तर कॉटनचे अगदी व्यवस्थित घेरवाले असेच पेटीकोट वापरावेत। साडी शेपवेअर किंवा टाईट असे कुठलेच पेटीकोट वापरू नये। प्युअर कॉटनचे आणि कम्फर्टेबल असेच पेटीकोट ए लाईनवाले मिळतात ते शक्यतो वापरावेत, सर्वात बेस्ट आणि कम्फर्टेबल हेच असतात। जेव्हा तुम्ही घरीच असता तेव्हा अधिक जास्त दागिने किंवा मोठमोठे मंगळसूत्र असे मंगळसूत्र दागिने न वापरता अगदी छोटे पण सुंदर असे मंगळसूत्र वापरावेत, जे तुम्हाला सिंपल आणि एलिगंट दाखवतात। त्यातूनही तुम्हाला जर लॉंग मंगळसूत्र घालायचे असतील तर नाजूक अशा पेंडंटचे लॉंग मंगळसूत्रसुद्धा तुम्ही वापरू शकता, ते सुद्धा अतिशय छान वाटतात, पण एकदम मोठे मंगळसूत्र शक्यतो टाळावेत। मेकअपच्या बाबतीत म्हटलं तर अगदी लाईट असा मेकअप करावा, जेवढा सिंपल आणि लाईट मेकअप असेल तेवढंच तुमचं सौंदर्य अधिक उलून दिसेल। आयब्रोज करणे, थोडंसं काजळ किंवा लाईट अगदी लिपस्टिक किंवा थोडासा लिप बाम लावून तुम्ही तुमचं सौंदर्य अधिक वाढवू शकता। या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही सिंपल आणि सोबर दिसाल। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आणखीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। बाय।